नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून खूपच छान आणि मस्त असा एक नाश्ता बघणार आहोत हा नाश्ता असा मस्त बाहेर पाऊस पडताना गरमागरम खाल्ला की सगळ्यांनाच खूप आवडेल घरातले सगळे तुमच्यावरती खूपच खुश होतील आणि कुणालाही जमेल असा अगदी सोपासा नाश्ता आहे चला तर ह्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब वाटलं असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर आता इथं एक मी एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालूयात आणि मी एक चमचा इथं तेल घालून घेणार आहे हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ह्याची छान अशी मऊ अशी कडीक मळून घ्यायची जशी आपण नॉर्मल चपातीसाठी कणिक मळतो तसेच मळायचे पण थोडीशी सैलसर मळून घ्यायची तर इथे घेतले आणि छान नीट मळून घेणार आहोत तर आता इथं मऊ अशी कणिक मळून तयार आहे आपण याच्यावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवून घेऊयात कणिक छान रेस्ट होईल तोपर्यंत ता आपण इथं मसाला तयार करून घेऊयात त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट थोडस मीठ गरम मसाला थोडासा आमचूर पावडर घातले आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घाला त्यानंतर एक चमचा मोठा सांभार मसाला घेतलाय आणि हे सगळे मसाले आपण छान मिक्स करूयात ह्या मसाल्यांमुळे आपल्या नाश्त्याला खूप छान अशी टेस्ट येते तर दहा मिनटानंतर कणिक देखील छान अशी भिजून तयार झाली होती तर पुन्हा एकदा आपण त्याला छान असं मळून घेऊयात त्याचे असे मी दोन मोठे मोठे गोळे करून घेतलेत आणि आता ह्याला आपण गव्हाच्या पिठानं छान असं कोट करून घेऊयात आणि जशी आपण नॉर्मल चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला पातळ अशी ही लाटून घ्यायचे जितकी तुम्हाला मोठी लाटायला जमेल तितकी ही मोठी लाटा तर इथे अशा मी मोठी लाटून घेतले तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं मी थोडस तूप घेतलं होतं आणि ते थोडस वितळून घेतलंय कारण घट्ट तूप जे आहे ते लागणार नाही ह्याला थोडस अगदी खूपच कोमट करून घेतले आणि ते अशा प्रकारे ब्रशने आपण ह्या संपूर्ण लाटलेल्या पोळीला लावून घ्यायचं तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा जरी वापर केला तरी देखील काहीच हरकत नाहीये त्यानंतर आपण जो तयार केलेला जो मसाला आहे तो अशा प्रकारे चिमटीने ह्याच्यावरती टाकून घ्यायचा तुम्हाला जितपत हा मसाला हवा आहे तितपत तुम्ही हा टाकू शकता तर आज आपण इथं मसाला लच्छा पराठा बनवतोय खूपच छान आणि अगदी सोपा अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आणि ती हातावरती क्रश करून ती देखील अशा प्रकारे टाकून घेतली ह्या मसाला पराठ्यामध्ये कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आणि ती देखील अशाच प्रकारे थोडी थोडी टाकून घ्यायची कोथिंबीर घातल्यानंतर आपण त्याला हाताने थोडस प्रेस करून घेऊया जेणेकरून ती लगेचच बाहेर निघून पडणार नाही आणि त्यानंतर आता आपण फोल्ड करणार आहोत त्यासाठी मी एका टोक्याला थोडंसं फुडं ढकलून घेतल्याने पुन्हा पाठिंबा घ्यायचं व्हिडिओमध्ये दिसतं त्याप्रमाणे आपल्याला ह्या पराठ्याचे लेअर्स करायचे आहेत जसं आपण पन लहानपणी पंखा करायचो त्याच पद्धतीनं ह्या करायचं आहे थोडंसं फुडं घेऊन पुन्हा पाठीमाग आणायचं तर अशा प्रकारे हे जे जितके लेअर्स होतील तितके आपल्या छान असे लच्छा पटेला लेअर्स पडतात तर अशा प्रकारे मी हे छान फोल्ड करून घेतलेलं आहे तर वरची जी साइड आहे त्याला पुन्हा आपण थोडस तूप लावून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती घालूयात आणि अशा प्रकारे पराठा नीट करून एका ला आपण एक बोट घालून हे बाकीच्या साइड ना आपण अशा प्रकारे गोलाकार फिरवून घ्यायचा व्हिडिओ मध्ये दिسته त्याच प्रमाणे तुम्हाला हा पराठा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर तो शेवटचा टोक आपण बरोबर मध्यामध्ये घालून अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं तर आता आपण हा मसाला लच्छा पराठा लाटून घेणार आहोत त्यासाठी आपण खाली थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेऊयात वरती देखील मी थोडंसं पीठ घालून घेतले आहे हाताने थोडंसं प्रेस करायचं आपण त्यानंतर लाटण्याच्या सहाय्यानं अगदी अलगत आपल्याला हा पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा पराठ्याला अजिबात जोर लावायचा नाही नाहीतर सगळे जे लेयर्स आहेत ते एकमेकाला चिकटतील आणि तितके म्हणावे असे सुटे होणार नाहीत त्यामुळे तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं तुम्ही हे अलगत असं लाटून घ्यायचंय आणि बघू शकता अशा प्रकारे मी थोडंसं जाडसरच हा पराठा ठेवलाय कारण पराठे हे थोडेसे जाडसरच असतात आणि लेयर्स देखील तुम्ही बघू शकताय तर मी तुम्हाला आणखीन एक अशाच प्रकारचा हा पराठा बनवून दाखवते हा गोळा मी पुन्हा गव्हाच्या पिठामध्ये कोट करून घेतलाय आणि जितपत लाटता येईल तितपत हा पातळ लाटून घ्यायचा त्यानंतर आपण त्याला तुपाने छान असं सगळीकडे स्प्रेड करायचं चिमटीच्या सहाय्याने आपण हा सगळा मसाला जितका हवा तितका आपण घालून घ्यायचा त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी हातावरती क्रश करायची आणि ती देखील अशाच पद्धतीने घालून घ्यायची थोडीशी हिरवी कोथिंबीर तर व्हिडिओ मध्ये दिसत त्याप्रमाणे आपल्याला ह्याचे छान असे लेअर्स करून घ्यायचे लच्छा पराठा करण्याचे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकार आहेत पण मला ही सोपी वाटते म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करत आहे वरच्या बाजूला देखील पुन्हा आपण थोडस तूप लावून घेऊयात आणि त्यानंतर अशा प्रकारे एका साइडला बोट ठेवून बाकीचा पराठा अशा पद्धतीने गोल गोल फिरून साईडचे जे टोक आहे त्या बरोबर मधोमध मद घालून थोडस प्रेस करायचं त्यामुळे हा पराठा छान असा लॉक होतो आणि थोडस पीठ टाकून अगदी हलक्यातनं हा पराठा लाटून घ्यायचा अगदी मी सोप्या आणि डिटेल्स मध्ये ह्या रेसिपीची सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की हा पराठा घरी बनवून बघा तर आता इथे मी पराठे शेकण्यासाठी गॅसवरती एक निर्प्त तवा ठेवून घेतलाय आणि तवा छान तापल्यानंतर आपण हा पराठा तव्यावरती टाकून घ्यायचा सुरुवातीला अजिबात आपण त्याला हलवायचं नाहीये किंवा लगेचच पलटी करून घ्यायचं नाहीये त्यानंतर थोडस मी तूप लावून घेते तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता दोन ते तीन मिनिटांतर आपण हा पराठा पलटवून घेऊयात खालून छान मस्त डाग पडत आहेत ह्या साईडने देखील आपण त्याला थोडंसं तूप लावून घेऊयात ह्या पराठा सोबत खायला दुसरी कुठली चटणी देखील लागत नाही कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये मसाले वापरलेत आणि त्यामुळे ह्या पराठा नुसतात जरी खाला तरी तितका छान लागतो बस लेअर पडलेला असा हा पराठा तयार होतो तर आपण छान असे डाग पडेपर्यंत हा पराठा छान असा शेकून घेणार आहोत लेअर्स तुम्ही बघू शकता किती छान पडलेले आहेत आपण मागची एक रेसिपी देखील गार्लिक पराठा देखील शेअर केले ती देखील रेसिपी तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण त्याचे लच्छे पराठा करून दाखवलेला आहे आणि ती देखील रेसिपी सगळ्यांना खूपच आवडली होती तर आता आपण दुसरा देखील पराठा अशाच पद्धतीनं छान असा शेकून घेणार आहोत जर तुम्ही तुपाचा वापर तर थोडेसे मऊ होतील आणि तेलाचा वापर केला तर पराठे थोडेसे कडक होतील जर कुरकुरीत किंवा थोडेसे कडक पराठे आवड तर तुम्ही तेलाचा नक्की वापर करा चव तितकी छान लागणार आहे कारण आपण मसाले आपण सेमच वापरणार आहोत खूप छान असे लेअर सुटतात जितकं तुम्ही अगदी पातळ किंवा अलग हाताने लाटणार आहात तितक हे छान असे पराठे होतात ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समधून कळवायला देखील विसरू नका तुमच्या छान छान कमेंट्सपासून मला खूप छान आनंद देखील होतो आणि उत्साह देखील होतो की असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे कमेंट्स, कमेंट्स करत चला बघा इथं किती छान असे लेअर सुटलेले आहेत खूपच छान बक्ताक्षणी खावेसे वाटतात सगळे लेअर अगदी असे अलगच सुटे झालेले आहेत तर इथं आता आपले छान असे ल मसाला पराठे शे भाजून तयार झालेले आहेत खूपच छान हे तुम्ही दह्या बरोबर टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकता किंवा नुसते असेच जरी खाल्ले तरी काही हरकत नाहीये मी तुम्हाला ह्याला छान पडलेले दे लेअर्स ले 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 देखील दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती छान असे लच्छे पडलेले आहेत आपल्या ह्या पराठ्याला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओ भेटूयात तोपर्यंत धन्यवाद